शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे किंवा काहीशा शासकीय उदासीनतेमुळे शेतीचा व्यवसाय हा दिवसेंदिवस बेभरोशाचा व्यवसाय होत आहे. मंडळी, केवळ शेतीवरच आपली उपजीविका करणं ही आता अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. त्यातही मराठवाडा आणि विदर्भ सारख्या जिल्ह्यांमध्ये जे जिल्हे कायम सातत्याने दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात, इथला शेतकरी हा कायमच नैराश्यग्रस्त आहे, नैराश्याने व्यापलेला आहे आणि त्यातूनच त्याच्या मनात आत्महत्येसारखे विचार येतात. परंतु मंडळी, वस्तुस्थिती जरी अशी असली तरी याच मराठवाडा अशा जिल्ह्यातून एक शेतकरी काही वर्षांपूर्वी अत्यंत जिद्दीने आणि आत्मविश्वासाने ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करतो, याच कृषी प्रक्रिया उद्योगातील एक केळी वेफर्स सारखा व्यवसाय सुरू करतो आणि प्रचंड मेहनतीने याच व्यवसायात यश मिळवतो आणि स्वतःचा आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकार करतोच, परंतु इतर शेतकऱ्यांपुढे देखील एक आदर्श निर्माण करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण जालना जिल्ह्यातील अशाच एका यशस्वी अशा उद्योजक शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याचं नाव आहे ईश्वरदास घणगाव. मंडळी, जालना मुक्काम पोस्ट डोंगरगाव, पोस्ट सायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथे ईश्वरदास घणगाव हे राहतात आणि त्यांनी केळी वेफरच्या व्यवसायात प्रचंड असं यश मिळवलेलं आहे. मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे 2018 साली सह्याद्री वाहिनीतर्फे जो कृषी सन्मान पुरस्कार आयोजित केला गेला होता, या पुरस्काराच्या अंतर्गत ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल घणगाव साहेबांना विशेष असा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. सुरुवातीला मी कार्यक्रमात घणगाव साहेब तुमचं अभिनंदन करतो. मंडळी, आपण या पुरस्कार सोहळ्याची एक झलक सुरुवातीला पाहणार आहोत. आणि आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळूयात. घणगाव साहेब, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुम्ही जालना सारख्या दुष्काळग्रस्त अशा भागातून आलेला आहात, मुळात तुम्ही शेतकरी आहात. हो. तुमचा शेतीचा व्यवसाय होता. हो. मग हा शेतीचा व्यवसाय सोडून तुम्ही केळी वेफर्स सारख्या प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचं कारण काय होतं? हो. जालन्याला किंवा मराठवाड्याला नियमित पडणारा दुष्काळ आणि नियमित दुष्काळ पडल्यामुळं उत्पन्न होणारी नेहमीची घट ही खूप कमी उत्पादन असल्यामुळं मला असं वाटलं की आपण कुठतरी आपलं स्वतःचं रोजगार एक निर्माण करावा आणि म्हणून सनी मी कृषी विज्ञान केंद्र जालन्यात एका छोट्याशा प्रशिक्षणातून सनी मी प्रशिक्षण घेतलं आणि हा घरगुती पद्धतीनं केळीचा चिप्स करण्याचा हा मी एक व्यवसाय सुरुवात केलेला आहे. बरं, पण तुम्ही शेतीचा व्यवसाय करायचा, कोणती उत्पादनं घ्यायचा शेतीमध्ये? ज्यावेळेस मी शेती करायचो, शेतीमध्ये कापूस बाजरी अशी पिकं घ्यायचो. बरं. आणि कापूस बाजरी या पिकातून म्हणावं तेवढं उत्पादन मिळत नव्हतं. बरं. माझा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता आणि भविष्यात ते मला करणं गरजेचं होतं, म्हणून मी कुठल्या तरी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं हा माझा निर्धार पक्का झाला होता. परंतु केळीचा वेफर सुरू करण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि या व्यवसायाचा शुभारंभ तुम्ही कधी केला? ज्यावेळेस मला व्यवसाय करायचा निश्चय झाला त्यावेळेस कुठला व्यवसाय करा काय करावा हा जरा संभ्रम निर्माण झाला होता. त्याच्यानंतर मी कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुग्ध विद्यापीठाचे अधिष्ठान अभ्यासक्रम हा पूर्ण केला. त्याच्यामध्ये फळबाग पदविका, भाजीपाला पदविका आणि फुलशेती पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या नंतर माझं असं लक्षात आलं फळ प्रक्रिया उद्योगाला चांगली संधी आणि त्या टायमाला जो साधारण 1998चा विषय होता तो 1998ला जालन्याला भरपूर प्रमाणात केळीचं उत्पादन होतं आणि भरपूर प्रमाणात केळीचे उत्पादन असून तिथून औरंगाबाद किंवा इतर सुद्धा केळीचा सप्लाय केला जात होता, म्हणून त्या टायमाला मी केळीच्या चिप्स करण्याचा विचार केला. पण 1998 साली तुम्ही या व्यवसायाचा शुभारंभ केला तेव्हा अगदी घरगुती स्वरूपाचा तुमचा व्यवसाय होता, ते व्यवसायाचं स्वरूप आम्हाला सांगा. ज्या टायमाला हा मी व्यवसायाचा निर्णय घेतला आणि घरगुती पद्धतीने मी व्यवसाय सुरुवात केली त्या टायमाला फक्त छोट्याशा भाजी करण्याच्या कढईमध्ये फक्त दिवसाकाठी आम्ही 2 किलो चिप्स तयार करायचो आणि ते चिप्स ज्यावेळेस मार्केटमधून नेऊन विकायचो त्याच्यातून नंतर मग पुन्हा त्याच्यातून केळी आणि तेल आणायचो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी चिप्स तयार करायचो. अशा पद्धतीने आम्ही हळूहळू आमचा केळीचा चिप्स तयार करण्याचा उद्योगाची
हळूहळू वाढ करत गेलो आणि साधारणपणे आता 1.5 क्विंटल ते 2 क्विंटल प्रति दिवसाकाठी आम्ही केळीची चिप्स तयार करतो ऑटोमॅटिक मशीनद्वारे. भांडवल तुम्ही कसं उभं केलं? माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं मला कुठलीही बँक उभी करण असं काहीच नव्हतं, किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं कोणतीही नातेवाईक वगैरे मदत करतील असं काही नव्हतं. त्याच्यामुळे मी हा भांडवल फक्त केळीच्या चिप्स मधूनच उभं केलं आणि केळीच्या चिप्स वरच केळीचा व्यवसाय सुरुवात केली. पण अगदी सुरुवातीला जेव्हा 1998 साली तुम्ही सुरुवात केली तेव्हा कोणत्या प्रकारची केळी तुम्ही बनवायचा? आपल्या परिसरात जी पिकणारी केळी होती याच्यापूर्वी 9 रेन वगैरे नावाच्या केळीचे चिप्स तयार केल्या जात होते केरळ वगैरे भागामध्ये. आपल्याकडच्या केळीचे चिप्स करण्याची पद्धत नव्हती, पण मी प्रशिक्षणानुसारी आपल्याकडे ह्या पद्धतीचे आपण केळीचे चिप्स तयार केले अगदी सुरुवातीला. आणि अशाच पद्धतीनं आम्ही साध्या याच्यामधून मार्केटिंगला सुरुवात केली. हळूहळू त्याच्यानंतर मग अशी लेबलिंग वगैरे करत गेलो आणि ह्या पद्धतीनं आम्ही याचे चिप्स करण्याची एक सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा तुम्ही केळीचा व्यवसाय सुरू केला तेव्हा मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा प्रचार प्रसार हा सगळा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबानेच केलेला आहे, त्या संदर्भात सांगा ना आम्हाला. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा म्हटलं तर ब्रँडिंगला जास्त महत्व असतं, म्हणून सनी त्या टायमाला मी ब्रँडिंग वगैरे सुरुवात काहीच नव्हती केली. पण माझी ब्रँडिंग वगैरे अशी झाली की मी केळीची चिप्सची चव ही एक विशिष्ट आमची चव असते. आम्ही केळीचे चिप्स हे विशिष्ट टेम्परेचरमध्ये तळले जातात, त्याच्यामुळं कमी खूप कमी टेम्परेचर होऊन द्यायचं नाही आणि खूप जास्त पण टेम्परेचर होऊन द्यायचं नाही अशी आमची एक पद्धत असते. त्याच्यामुळं वेगळी एक वेगळी चव असते. केळीच्या चिप्समध्ये कुरकुरीतपणा चांगला असतो त्याच्यामुळं आमच्या केळीची चवीला चांगली असतात, दर्जा टिकून राहतो, धंदा टिकून राहतो. व्यवसायासाठी जो कच्चा माल लागतो म्हणजे केळी असेल किंवा इतर काही तेल असेल तर त्याचा पुरवठा कसा केला जातो? ज्यावेळी सुरुवातीला आपण केळीची चिप्स तयार करत होतो तर त्यावेळेस जालना मार्केटमध्ये आपण सगळी केळी खरेदी करत होतो. जालना मार्केटला त्यावेळी केळी भरपूर भेटत होती, पण हळूहळू त्याच्यानंतर जालन्याला आणि मराठवाड्याच्या दुष्काळाचं सावट पडत गेलं तर आपल्या जालना परिसरातली संपूर्ण केळी संपलेली आणि आज इतकी परिस्थिती भयान झालेली जालन्याची तर जालन्याला साधारण दिवसाकाठी 10 क्विंटल केळी ही जळगाव भागातून येत असते. अशा परिस्थितीत मी जालन्यामध्ये केळीची पर्ण मला परवडला म्हणजे परवडत नव्हतं, खर्चिक झालं होतं, उत्पादन खर्च वाढत होता, म्हणून त्याच्यामुळे मी काय केलं जळगाव जिल्ह्यामध्ये सावदा गावात केळीचा चिप्स करण्याचा छोटासा विनोद सुरू केलं आणि तिथं मी केळीची चिप्स तयार करतो आणि आपल्या मूळ गावी गावाकडं ह्या अशा पद्धतीनं आकर्षक पॅकिंग तयार करून मी याची मार्केटिंग सुरू केली. जालन्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जळगावमध्ये पण आता आपली शाखा सुरू झालेली आहे. हा व्यवसाय जेव्हा मोठ्या स्वरूपात झाला तेव्हा त्याचं स्वरूप नेमकं कसं होतं? ज्या टायमाला आपण सुरुवातीचा छोटा व्यवसाय त्या व्यवसायात आमची हळूहळू वाढ होत गेली. त्याच्यानंतर आमचा मोठा सेल, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक मशिनरी आणि ऑटोमॅटिक मशिनरीद्वारे आम्ही ते केळीची चिप्स तयार केला जातो. सुरुवातीला आम्ही ज्या घरगुती पद्धतीनं आम्ही आणि आमचं कुटुंब तयार करायचो केळी चिप्स, आता आमच्याकडे 4 मजूर आणि 2 माणसं असे एकूण 6 मजूर आमच्याकडे काम करतात. बरं, पण मोठ्या स्वरूपात जेव्हा तुमचा व्यवसायाचं रुपांतर झालं तेव्हा जागेचा आणि भांडवलाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवला? त्यावेळेस आमच्या औरंगाबाद जालना ग्रामीण बँकेमार्फत मला 10 लाखाचं कर्ज भेटलं आणि मला आत्मा योजनेअंतर्गत मला 10 लाख सबसिडी भेटली, अनुदान भेटलं. त्याच्यामुळे मी ऑटोमॅटिक मशिनरी वगैरे याचा प्लॅन सुरू करू शकलो आणि जागेचा प्रश्न मी माझा युनिट शेतातच उभं केल्यामुळं मला जागेचा प्रश्न तिथं तुमच्या शेतातच व्यवसाय तुम्ही सुरू केलेला. पण मला तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की आत्मातर्फे तुम्हाला अनुदान मिळालेलं आहे आणि आर्थिक मदत देखील सरकारने केलेली आहे, पण कोणत्या प्रकारची मशिनरी तुम्ही त्या माध्यमातून घेतलेली आहे? आम्ही ज्यावेळेस आत्माच्या अंतर्गत ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन, त्याला लागणारं स्लायसर, त्याच्यानंतर आपण आपला स्वतः मसाला तयार करण्यासाठी त्याला लागणारं ड्रायर आणि त्याला लागणाऱ्या एक छोट्या सगळ्या मशिनरी ह्या सगळ्या मी आत्माअंतर्गत खरेदी केल्या आणि आम्ही आता त्याच्या पद्धतीनं व्यवसाय करतो. बरं, तुम्ही हा केळी वेफर्सचा व्यवसाय सुरू केलेला आहे, बाजार म्हणला की स्पर्धा आली, तुमचा हा जो माल आहे केळी वेफर्स अधिकाधिक आकर्षक बनून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवसेंदिवस चालू शकत नाही. आजकाल आकर्षक पॅकिंग ही ग्राहकाला असणे गरजेची, त्याच्यामुळेच आपण ही आकर्षक पॅकिंग मध्ये माल आणला. जर साधारण दोन्ही पॅकिंग जर ग्राहकासमोर जर ठेवल्या तर कदाचित ग्राहक हीच पॅकिंगला विचार करून फक्त याचं वेस्टिंग चांगलं असल्यामुळं आणि म्हणून सनी आपण हा पॅकिंग चांगल्या पॅकिंगचा चांगल्या वेस्टिंगचा आपण विचार केलेला आहे. बरं, आपल्या या व्यवसायातून तुमच्या स्थानिक अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे, किती लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि कोणत्या पद्धतीचा? आमच्याकडं
चार बाया आणि दोन माणसं असे सहा लोकांना आमचा रोजगार भेटलेला आहे. त्याच्यानंतर आमचा दोन्ही मुलं आणि मुलगा, एक मुलगा आमचं स्पेशल प्रोडक्शनचं काम बघतो, दुसरा मुलगा पॅकेजिंगचं काम बघतो, आणि आमचा तिसरा मुलगा नुकताच MBA झालेला प्रवीण गणगाम मुनसनी, तो ऑनलाईन मार्केटिंगचं काम बघतो. त्याच्यामुळं आम्ही सगळे निगडीत ह्या क्षेत्राशी, पूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतलेलं आहे. पूर्ण कुटुंब साधारण आमचं ह्या व्यवसायात गुंतले आहे. बरं, मला सांगा तुम्हाला दिवसाला तुम्ही किती उत्पादन निर्माण करता आणि त्यातून किती उत्पन्न मिळतं? हा, साधारण आम्ही दिवसाकाठी 150 ते 175 किलो दिवसाकाठी माल तयार करतो, आणि साधारण महिन्याकाठी आम्ही 50 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा कमवतो. आणि एका महिन्यातून किती उत्पादन तुम्हाला मिळतं? एका महिन्यातून सनी साधारण 35 ते 40 क्विंटल आम्ही चिप्स तयार करतो. बरं, आता व्यवसाय म्हणला की स्पर्धा आली. तुम्ही जसे केळीचे वेफर्स बनवतात, बाजारात इतरही जे स्पर्धक आहेत ते देखील असा माल निर्माण करतात, पण तुमचा माल दर्जेदार व्हावा त्यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात? कुठल्याही प्रकारच्या उद्योगामध्ये स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेला समोर जाणं हे आपलं कर्तव्यच असतं. म्हणून आम्ही आमच्या स्पर्धेला समोर जाण्यासाठी आमची क्वालिटी ही एकदम आकर्षित कुरकुरीत राहावी आणि आमचं वेस्टेन चांगलं हेच आमचं सध्याचं ध्येय, अशा पद्धतीनं आम्ही त्याच्या समोर जातो. पण आता केळीचा वेफर्स तुम्ही सुरू केला, व्यवसाय हा त्याला आता अनेक वर्ष झालेली आहेत, पण आता नवीन तुम्ही उत्पादन देखील आणलेलं आहे, मला वाटतं इथे पूर्णाचं काहीतरी दिसतंय, या उत्पादनाच्या संदर्भात सांगा. हा, आम्ही ज्या सुरुवातीला केळीचा चिप्स तयार केली होती, पण नुकतंच केळीचे चिप्स वर भागू शकत नाही, त्याच्यानंतर आम्ही हे भेळचं सुद्धा आम्ही उत्पादन सुरू केलं. बरं, त्याच्यानंतर आम्ही इस्टेट मार्केटमध्ये पूर्णपणे आणून राहिलो. सध्या ऑनलाईन सध्या आपल्याला सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. भेळीला किती मागणी असते बाजारामध्ये? आपण ही जी भेळ तयार करतो हिला सुद्धा बाजार मार्केटमध्ये खूप चांगली मागणी आहे, हिला सुद्धा भरपूर प्रमाणाची मागणी आहे. केळी वेफर्सला कशी मागणी आहे? केळीला सुद्धा भरपूर मागणी म्हणजे याची मार्केटमध्ये. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही केळीच्या वेफर्समध्ये ज्या व्यवसायात आहात आणि तो यशस्वीपणे आपण केलेला आहे, परंतु ग्राहकांना आणखी काहीतरी नवीन द्यावं यासाठी आपण पुरणाची देखील निर्मिती केलेली आहे, इथे आपण दिसते ते, तर या संदर्भात जरा सांगा ना. आता पुरणपोळी ही खाण्यासाठी सगळ्याला आवडती, पण तयार करण्याला वेळ याच्यामुळे नकोशी वाटते. त्याच्यामुळे आम्ही ही पुरणपोळीचं इस्टेट पुरण सुद्धा मार्केटमध्ये आणलेलं आहे. ह्या पुरणपोळीचं इस्टेट पुरण याची प्रक्रिया साधारण सनी डाळ, गूळ, साखर असे घटक पदार्थ तयार करून आपल्या जुन्या पद्धतीने याची शिजवणं आणि शिजवून सनी याला ड्राय करणं ही याची पद्धत असते. शिजवल्याच्या नंतर, ड्राय झाल्याच्या नंतर आकर्षक पॅकिंगमध्ये याला पॅकिंग करतो आम्ही, आणि हे असं पॅकिंग करून सनी आपण जवळजवळ 4 महिन्यापर्यंत ह्याला आपण साठवून सनी वापरू शकतो. ज्या दिवशी ज्या गृहिणीला आपल्याला ही पुरणपोळी तयार करायची त्या दिवशी ह्या पोळी हे पावडर मार्केटमधून पाकिट खरेदी करायचं किंवा ऑनलाईन पाकिट मागायचं आणि त्याला त्याच्यामध्ये साधारण 400 ग्रामचं पॅकिंग असते, त्याच्यामध्ये 400 ग्राम साधारण 400 ते 450 ग्राम पाणी मिक्स करून त्याचा आपला हे उंडा तयार करायचा आणि आपल्या पोळीमध्ये भरून सनी पुरणपोळी लाटून सनी आपण हे करायचे. बरं, आतापर्यंत या उत्पादनाला बाजारात किती मागणी आहे? नवीनच तयार केला असल्यामुळं अजून तरी याची जास्त मागणी, याला मोठ्या प्रमाणात याची म्हणजे याचं मार्केटिंग अजून व्हायचं बाकी आहे. हा, मार्केटिंग व्हायचं बाकी आहे. याची जास्त मागणी म्हटलं तर आम्हाला सध्या मुंबई आणि पुणेमधूनच याला जास्त मागणी, ग्रामीण भागात अजून म्हणायचं याला मागणी नाहीये. बरं, तुमचा हा जो माल आहे, केळी वेफर्स असतील, भेळ असेल किंवा तरी पूर्ण असेल, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, त्याचा प्रचार आणि पसरा व्हावा, त्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? हाय, आम्ही तयार केलेलं उत्पादन केळी चिप्स वगैरे जास्तीत जास्त म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचावं याच्यासाठी सुरुवातीला प्रत्यक्ष आम्ही स्वतः भेटून सनी ऑर्डर घेत होतो, पण आजचा ह्या तंत्रज्ञानाचा जमाना असल्यामुळं हळूहळू आम्ही फोनवर ऑर्डर घ्यायला लागलो. त्याच्यानंतर आता व्हॉट्सअप वगैरे याचा वापर करून सनी मी जे ऑर्डर घ्यायला लागलो आणि अशा व्हॉट्सअपवर आमचे नमुने वगैरे पाठवून सनी जे सोशल मीडियाचा जास्तीत जास्त सोशल मीडियाद्वारे आम्ही याचा मार्केटिंगसाठी वापर करू राहिलो आणि सोशल मीडियाद्वारे फक्त आमच्या परिसरातले नाही तर बाहेरचे सुद्धा ग्राहक आम्हाला मिळून राहिलेले. पण आता तुमच्या व्यवसायाचा विस्तार हा केवळ तालुक्यापुरता आहे की जिल्ह्यापर्यंत तो विस्तारला गेलेला आहे? आमच्या प्रोडक्शनचं म्हणजे उत्पादन फक्त आमचा जालना किंवा तालुका आमचा मर्यादित नसून औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा, बीड, परभणी, संपूर्ण मराठवाड्यात आमचा माल जातो आणि मराठवाड्याबाहेर सुद्धा अनेक आमचे ग्राहक आहे. साधारण सनी
3000 ग्राहक म्हणजे 3000 मोठे ठोक विक्रेत्याकडे आम्ही सध्या माल सप्लाय करतो. पण तुमच्या व्यवसायाची आर्थिक उलाढाल कशी आहे? म्हणजे एकूण तुमचं समजा मासिक उत्पादन आपण घेतलं, मासिक उत्पादन आणि मासिक उत्पन्न याचा ताळमेळ आपण कसं सांगाल? साधारण सरी आम्ही म्हणजे 3 महिन्याकाठी 50,000 ते 60,000 आमचा निव्वळ नफा असतो याच्यामध्ये, आणि संपूर्ण उद्योगाची उलाढाल जातो 35-30 लाखाची युनिटची आमची उलाढाल असते. पूर्ण हा जो व्यवसाय याचा इतका मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आहे, अगदी शून्यातून तुम्ही या व्यवसायाचा विश्वात रुपांतर केलेला आहे, तर मला एक सांगा, तुम्हाला बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. सह्याद्री वाहिनीने देखील तुम्हाला कृषी सन्मान पुरस्कार प्रदान केलेला आहे, या पुरस्कारांच्या संदर्भात जरा सांगा ना. हो, आपल्या या सह्याद्री पुरस्कार बरोबर मला कृषी विज्ञान केंद्राचा पुरस्कार, त्याच्यानंतर मला जिल्हा उद्योग केंद्राचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, त्याच्यानंतर अल्फा पुरस्कार, आणि एक आगळा वेगळा मोठा मानाचा मराठवाडा भूषण सुद्धा पुरस्कार ह्या व्यवसायात उल्लेख भेटलेला आहे. याच्या व्यतिरिक्त छोटी मोठी अनेक पुरस्कारांना मला सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण या पुरस्कारामुळे तुम्हाला आता नवीन प्रेरणा मिळालेली आहे का? हो, जसे पुरस्कार मिळत चालते तसतसे एक प्रकारची आपल्यावर जबाबदारीच वाढते, त्याच्यामुळं आपली क्वालिटी सो आणि आपल्या उद्योगाबद्दलचं याच्यामुळंच आपण एक वेगळेपणा आणू शकतो. सर, सातत्याने पडणारा दुष्काळ असेल किंवा अनेक प्रकारची नैसर्गिक संकट असतील, यामुळे मराठवाडा आणि विदर्भ या पट्ट्यातला जो शेतकरी आहे तो प्रचंड वैफल्यग्रस्त आहे, नैराश्याने व्यापलेला आहे आणि आत्महत्येकडे प्रवृत्त होताना दिसतोय. अशा शेतकऱ्यांना आपण एक आदर्श म्हणून त्यांच्यापुढे उभे आहात. तुम्ही स्वतः एक व्यवसाय सुरू केलात, त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहात, तर अशा शेतकऱ्यांना जे वैफल्यग्रस्त आहेत, आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, अशांना आपण आपल्या अनुभवातून काय मार्गदर्शन करावं? मराठवाड्यावर आणि विदर्भावर जो पडणारा नेहमीचा दुष्काळ, ह्या दुष्काळावर आत्महत्या करणं हे काही त्याचं उत्तर नाही आहे. हा दुष्काळाला जर समोर जायचं असेल तर आपला असलेला हा शेती व्यवसाय, शेती व्यवसायाशी निगडीत आपण कुठल्याही प्रकारचं उत्पादन प्रक्रिया म्हणा की त्याच्या निगडीत कुठल्याही प्रकारचं उत्पादन करून सनी आपण आपला स्वयंरोजगार करू शकतो. आपल्या परिसरामध्ये कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रशिक्षण चालू असतात आणि अशा प्रशिक्षणानुसनी एक छोटा मोठा आपण रोजगार मला तरी वाटतं आपण सहज निर्माण करू शकतो. जालन्याला जी फळे आणि भाज्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन असूनही सुद्धा आपण फळे आणि भाज्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करत नाही, मला वाटतं खरोतर ही एक आपल्याला चांगल्यापैकी संधी आहे की आपण याच्यात भविष्य चांगल्यापैकी घडू शकतो, असंच मला या प्रसंगी बोलावं वाटतं. नक्कीच. मंडळी, हे होते ईश्वरदास गंगाव, जालना जिल्ह्यातील एक छोटेसे शेतकरी, परंतु दुष्काळावरती मात करून त्यांनी केळी वेफर सारखा व्यवसाय सुरू केला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला. मंडळी, त्यापाठी आहे त्यांची प्रचंड मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास. तुम्ही देखील अशीच जर जिद्द मनात धरली आणि प्रचंड आत्मविश्वासाने एखादा कृषीपूरक व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. गंगाव साहेब, आज आपण इथे कार्यक्रमात आलात आणि आपली यशोगाथा सविस्तरपणे उलगडून सांगितलीत आणि इतर शेतकऱ्यांना देखील आपण प्रेरणा दिलीत, त्याबद्दल आमची माती आमची माणसं या कार्यक्रमातर्फे आपले मनपूर्वक आभार.